प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली असून प्रतीक्षा भोसले 26 वर्ष बारामती पुणे असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास 1200 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. केंद्रात पुणे बारामती येथील प्रतीक्षा भोसले ही तरुणी सुद्धा प्रशिक्षण घेत होती. सोमवारी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर तिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी ती परेडला हजर न झाल्यामुळे मुलींनी तिच्या खोली डोकावून बघितले असता प्रतीक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात लिहिले आहे की आपण आत्महत्या केल्याचे आईला सांगू नका. तिचे तिच्या पतीशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. प्रतीक्षाने नव्याने जीवन जगण्याची सुरुवात केली होती. तिचे प्रशिक्षणादरम्यान एका मुलासोबत प्रेमसंबंध जुडले. तिच्या प्रियकराने लग्नाची तयारी दर्शवली होती. त्यासाठी पोलीस प्रशिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रियकर दगाबाज निघाला त्यामुळे प्रतीक्षाने आपली जीवनयात्रा संपवली अशी माहिती बजाजनगर पोलिसांनी दिली आहे. PTC नागपूर बजाजनगर पोलिसांच्या अंतर्गत येते. त्यामध्ये महाराष्ट्रातील 9 प्रविष्ट जेवढ्या महिला कॉन्स्टेबल असतील त्यांचं प्रशिक्षण तिथे ट्रेनिंग आयोजित केलं जातं 9 महिन्याचं. सदर ट्रेनिंग दरम्यान मुंबई पोलीस दलातील 9 प्रविष्ट पोलीस शिपाई प्रतीक्षा आदिनाथ भोसले वय 26 वर्ष ही पण होती. तिने तिचं यापूर्वी लग्न झालं होतं आणि तिच्या त्या दरम्यान लग्न झालं होतं आणि सदर लग्नाच्या याच्या दरम्यान तिच्या नवऱ्याबरोबर तिचं पटत नसल्याने घटस्फोटाचं चालू होतं. त्याच दरम्यान ती पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रास गेली असता तिथे एका युवकाबरोबर प्रेमसंबंध आले आणि ते दोघं लग्न करणार होते. परंतु त्यानेही त्याला पोलीसचा जॉब न मिळाल्याने त्याने दुसरीकडे त्याचं त्याने लग्न केलं. त्यामुळे ही ह्या दोघांचं थोडं भांडण झालं होतं आणि त्या नैराश्यातूनच तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक संशय आहे.